स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला जीवघेण्या ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी गरज असते ती मनशांतीची. मनशांती कशी मिळवायची हे सांगत आहेत मेडिटेशन गुरु आशा जोशी. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला जीवघेण्या ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी गरज असते ती मनशांतीची. मनशांती कशी मिळवायची हे सांगत आहेत मेडिटेशन गुरु आशा जोशी. नोकरीचा ताण, स्पर्धेत टिकण्याचा ताण, कुटुंबाला वेळ देता येत नाही म्हणून ताण, अशा अनेक मानसिक ताणतणावाला आधुनिक युगात सामोरे जावे लागते. धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी किमान अर्धा तास काढणेही अनेकांना जमत नाही. अशा वेळी ताण मॅनेजमेंट न जमल्यानं रक्तदाब, हृदयरोग, डायबिटीस अशा अनेक व्याधी जडतात. मनशांती आणि ताणतणाव निवारण यावर उपचार मार्गदर्शन करणारे डॉक्टर संस्था आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडे जाऊनही मनशांती मिळतेच किंवा ताण निवारण होतोच असे नाही. औरंगाबाद शहरात मागील अनेक वर्षांपासून आशा जोशी मनशांती कशी मिळवायची याचे मार्गदर्शन करतात. मेडिटेशन गुरु, रेकी मास्टर, ॲरोमा थेरपिस्ट अशा वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी अनेक औरंगाबादकरांना तणावमुक्त केलंय. शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी मेडिटेशन कसं महत्वाचं आहे हे आशा जोशी यांनी MCNच्या योगिता महाजन यांच्याशी बोलताना सांगितलंय. त्यांची विस्तृत मुलाखत आपण लवकरच MCN न्यूजवर पाहणार आहोत. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे आणि ज्या पद्धतीने मी मेडिटेशन आत्ता दाखवलेलं आहे सगळीजणं करा, 8 आठवडे करा. तुमच्या मुलानशिबा वयाच्या 5 वर्षानंतर सगळ्यांनी मेडिटेशन करायला हरकत नाही. शाळातून मेडिटेशन पोचलं पाहिजे. प्रत्येक शाळेत मला सांगायला आवडेल की सगळ्यांनी 1-10 मिनटं तरी मुलांच्याकडून मेडिटेशन करून घ्यावं. जसं ओंकार म्हणून घेतात तसं मेडिटेशन करून घेतात. अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल. पूर्वी उठापशा काढायला लावायचे पण त्याचा अर्थ शिक्षा म्हणून होती. पण आता परदेशी सगळीजणं सुपर योगा म्हणून उठापशा काढायला लावतात बोलानं. त्याचं कारण सांगते, ही कानाची पाळी जी आहे ही सगळी लेफ्ट ब्रेनला कनेक्टेड आहे. म्हणून उजवा हात डाव्या कानाला, डावा हात उजव्या कानाला असं घेऊन उठापशा काढा. मी प्रत्येक पेरेंटना सांगते की मुलांच्याबरोबर तुम्ही उठापशा काढा, म्हणजे मुलांच्या डोक्यातून ती शिक्षा आहे हा भाग निघून जाईल. मुलांना उठापशा म्हटलं की डोक्यात बसलेले आहे की आम्हाला शिक्षा करत आहेत, तर ते आपल्याला वाईपआउट करायचं, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर प्रत्येक पेरेंटनी सगळ्यांनी उजवा इथे ह्या करायला, डावा ओके असं करून 10 उठापशा काढायला हवा मुलांना. कारण ह्या पाळीमध्ये लेफ्ट ब्रेन आहे, त्याच्याने इंटेलिजन्स वाढतो, बुद्धीची क्षमता वाढते आणि मग बघा सगळी बुद्धिवान होतील सगळी मुलं तुमची. आणि सगळ्यांना मेडिटेशन शिकवा, 5 वर्षानंतर मेडिटेशन करा. आणि काय करा, तुम्ही मेडिटेशन बसलेलं असताना बाजूला एक आसन टाका, घरातलं मूल येऊन आपल्या पिन बसतं बाजूला की काय करतायत म्हणून त्यांनाही क्युरियोसिटी असते. आपल्या पिन बसतात, 3-4 मुलं असतात, 3-4 आसनं टाका, सगळे येऊन बसतात. आणि ही सवय लावा सगळ्यांना मेडिटेशनची. मेडिटेशन हे फार पॉवरफुल असतं आणि तुम्हाला कल्पना येणार नाही मेडिटेशनमध्ये केवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये.